नमस्कार। कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद देण्याच्या हेतूने सुरू केलेल्या प्रेरणेचा प्रवास या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला आपण आजपासून सुरुवात करत आहोत। दुसऱ्या पर्वातील पहिले मान्यवर आहेत एड्सग्रस्त अनाथ बालकांचे मातृहृदयी बाबा बनलेले इन्फंट इंडिया या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत दत्ता बारगजे, आनंदग्राम बीड। बीड जिल्ह्यातील पालीच्या डोंगरावर आनंदवनाचे नवे प्रारूप उभे करणाऱ्या या सेवाव्रतीचा जीवन प्रवास सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे। शेतकरी कुटुंबातल्या दत्ता यांनी वैद्यकीय पदविका शिक्षण पूर्ण केले आणि ते गडचिरोली जिल्ह्यात भामरागडमध्ये ग्रामीण आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नियुक्त झाले। तेव्हा त्या भागात सामाजिक काम करणाऱ्या बाबा आमटे यांच्याशी त्यांचा संपर्क आला। परिसाचे संगी लोह होय सुवर्ण असा हा संपर्क ठरला। सामाजिक कामांची व्याप्ती तेव्हा मनात रुजली, पुढे वेगळे काम करायचे ही इच्छा होतीच। आणि एके दिवशी एक महिला आली, म्हणाली, माझा आणि या मुलाचा काय दोष, हा आजार नशिबी आला, आता जगणं मुश्किल झालंय, या मुलाला शिकवू कुठे आणि कसे। आनंदवनातील कुष्ठरोग्यांचा कळवळा बाळगणाऱ्या दत्ता बारगजे यांनी एक मूल स्वतःच्या घरात आणले। काही महिन्यांनंतर दुसरे मूल आले, पुढे संख्या वाढत गेली आणि घरच भरून गेले। हा संसार कसा सांभाळायचा असा प्रश्न आला आणि इन्फंट इंडिया या संस्थेचा जन्म झाला। आता स्थिती अशी आहे की बाबा आमटे यांच्या आनंदवनाचा ही संस्था नवा चेहरा बनली आहे। बीड शहरापासून 11 किलोमीटरवर पाली नावाचे गाव आहे। तेथून 2 किलोमीटर डोंगरावर चढले की इन्फंट इंडिया ही संस्था दिसते। दत्ता बारगजे यांना सरकारी नोकरी होती। त्यांच्या पत्नी संध्या या देखील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून तासिका तत्वावर काम करायच्या। संसार सुख जे सामान्यपणे म्हटले जाते ते सारे काही दत्ता बारगजेंकडे होते, पण बाबा आमटेंच्या सानिध्याने जीवनाला कलाटणी मिळाली। हेमलकसा येथे 5 वर्षे सेवा केल्यानंतर सामाजिक कामांची गरज आणि विचारांची परिपक्वता आली होती। उपेक्षितांसाठी काम करण्याची उर्मी आणि बाबांना दिलेला शब्द पाळायचा हे बारगजे यांनी ठरवले। संस्थेची नोंदणी करण्यासाठी कोणाला सदस्य करावे याची शोध मोहीम हाती घ्यावी लागली, कारण नातेवाईकांनी सदस्य होण्यास नकार दिला। बऱ्याच जणांनी बजावले, असले विचित्र काम करू नका, पण पत्नी, आई आणि 2 मित्रांच्या मदतीने इन्फंट इंडियाची उभारणी झाली। पहिल्या काही वर्षात स्वतःकडचा पैसा संपला। दररोजचा खर्च भागविण्यासाठी मदत तर आवश्यक होतीच, पण समाजातील संवेदनशील माणसे स्वतःहून पुढे आली। इन्फंटला आपले घर मानून यथाशक्ती मदत करू लागली। कुणी किराणा दिला, कुणी या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून कोरफड आणि आवळ्याचा रस दिला। काही जण तर एवढे संवेदनशील की आयुष्यभरासाठी अशा वस्तू आता दुसऱ्याकडे मागू नका, आम्ही देत राहू अशी आवर्जून मदत करायची तयारी दाखवली। कोणी औषधे तर कोणी आणखी काही, पण अशा संस्थेमध्ये गरज ही खूप मोठी असते। संस्थात्मक पातळीवर हा लढा सुरू असतानाच कौटुंबिक पातळीवरही काही संघर्ष उभे राहिले। बारगजे दाम्पत्याचे नातेवाईक दुरावले। स्वतःच्या मुलांबरोबर HIV बाधित मुले सांभाळायची यासाठी मानसिक तयारी करताना अनेक अडचणी आल्या, अपमान सहन करावे लागले, पण अनाथांच्या सेवेपासून दूर जाण्याचा विचारही या दाम्पत्याच्या मनाला शिवू शकला नाही। या सगळ्या सामाजिक कामात या शब्दाचा अर्थही न कळणारी दत्ता बारगजे यांची आई गयाबाई आणि संध्याचे वडील दोघे सहभागी झाले। पृथ्वीराज, मातृभूमी आणि राजमुद्रा या नातवंडांबरोबर गयाबाई अनाथांच्या आजी झाल्या। प्रत्येक मुलाच्या जगण्याची इच्छाशक्ती वाढविणे, त्यांची जगण्याची आस कायम ठेवणे हे अवघड काम करताना सरकारी अनास्थेचा विपरीत अनुभव आल्याने कुणाच्याही दारात मदतीसाठी जायचे नाही हा निश्चय करून बारगजे दाम्पत्याने इन्फंट इंडिया ही संस्था आजपर्यंत निष्ठेने चालवलेली आहे। कोरोना कहराच्या या अवघड काळात समाजातील विविध घटकांकडून येणारा मदतीचा ओघ मंदावल्याने संस्थेला यथाशक्ती योगदान देणे
हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य बनलेले आहे। कर्तव्यालाच आपले आयुष्यभरीचे करिअर मानून ओसाड भूमीवर आनंदग्राम उभे करणाऱ्या अशा सेवाव्रती सोबतचा आजचा हा संवाद आपल्या सगळ्यांना अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही। आपण त्यांच्या संवादाचे मनपूर्वक स्वागत करूया। नमस्कार, मी दत्ता बारगजे, इन्फंट इंडिया आनंदग्राम पाली तालुका जिल्हा बीड या संस्थेच्या वतीनं आपल्याशी मी अनुगत करणार आहे। डॉक्टर देशमुख सरांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली तरुणासमोर जाण्याची, त्याच्यामुळं मी त्यांचा आभारी आहे। बोलण्याची जास्त सवय नाही, त्याच्यामुळं थोडंसं जसं जमल तसं मी छोटासा प्रयत्न केलेला आहे। सर्वप्रथम माझ्या बालपणी विषयीचं विचारलंय, बालपणीची जडणघडण कशी झाली किंवा बालपण कसं गेलं। मी टाकळी एक छोटंसं गाव आहे केजच्या जवळ बीड जिल्ह्यामध्ये, त्या गावचा माझा जन्म झाला आणि अतिशय शेतमजूर कुटुंबात माझा जन्म झाला। मला 1 ते 1.5 एकर कोरडवाहू जमीन आहे। लहानपणी माझे आईवडील मजुरी करायचे, माझ्या बहिणी मूलमजुरी करायच्या आणि त्याच्यातून मला त्यांनी शिक्षण दिलं, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण। प्राथमिक शिक्षण माझं गावातच झालं, माध्यमिक शिक्षण गावापासून 7 किलोमीटरवर केज तालुक्याचं ठिकाण आहे, तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं। त्याच्यानंतर मी कॉलेजसाठी बलबीर महाविद्यालय बीड या ठिकाणी आलो। शासकीय हॉस्टेल या ठिकाणी माझं राहणं आणि 11वी आणि 12वी सायन्स त्या ठिकाणी झालं। त्याच्यानंतर BSc करण्यासाठी परत घरची परिस्थिती बरी नव्हती आणि हॉस्टेलचा माझा पिरियड संपला, त्याच्यामुळं मी परत केज या ठिकाणी वसंत महाविद्यालय या ग्रामीण कॉलेजमध्ये तिथं परत मी BSc केली। आणि त्याच्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी औरंगाबाद या ठिकाणी माझा DNLT लॅब टेक्निशियन या डिप्लोम्यासाठी नंबर लागला आणि माझा डिप्लोमा झाल्यानंतर मी नोकरीसाठी या औरंगाबाद विभागात आरोग्य विभागात नोकरीच्या बऱ्याच जागा होत्या, परंतु आर्थिक पाठबळ नसल्यामुळं, ओळखीपाळखी नसल्यामुळं मला नागपूर विभागामध्ये रागरागात पाठवण्यात आलं आणि नागपूर विभागामधून पण थोडीही माझ्याच्यानं कुठली चहापाण्याची व्यवस्था झाली नाही, म्हणून मला थेट भामरागड या ठिकाणी पाठवलं आणि भामरागडला माझी नोकरी सुरू झाली। प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रामीण रुग्णालय भामरागड जिल्हा गडचिरोली या अतिशय नक्षलग्रस्त भागामध्ये आणि खूप दुर्गम भागामध्ये माझी पोस्टिंग झाली आणि मी प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कामाला लागलो। तिथे काम करत असताना
संधी अडचणीमध्ये कशी संधी असते हे मी स्वतः अनुभवलं. माझी आई रडायची, नुकतेच वडिलांचं निधन झालेलं आणि माझ्या राहत्या गावापासून 808 किलोमीटर म्हणजे कंप्लीट 23 तास मला प्रवासाला लागायचे, 2 दिवस लागायचे. अशा ठिकाणी जंगलामध्ये अल्लापल्लीपासून 70 ते 75 किलोमीटर दूर अतिशय दुर्गम जंगल साग आणि तडामाडाचे, याच्यामध्ये जाऊन तिथे एक 500-700 लोकवस्तीच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नक्षलवादी त्याच्या नक्षली कारवाया, माडिया गौंड आदिवाशांमध्ये आरोग्यसेवा द्यायची, खूप कठीण कामामध्ये मला संधी दिसली आणि संधीचा एक किरण मला ठोठावला. मला संधी या अर्थानं सांगायचं आहे की घर आणि नोकरी, घर शेती व्यवसाय हे सगळं जवळ लागतं आहे आपल्याला. तरुणांना काही जवळ लागत आहे आजकाल. मी पाहतोय की अडचणीमध्ये संधी तरुणांनी शोधली पाहिजे. आणि आता सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये आपण पाहत आहोत की ही म्हणजे कोरोनाचा विषाणू कसा आहे की निराशेच्या विषाणूपेक्षा भयंकर आहे. कोरोना विषाणूपेक्षा निराशेचा विषाणू भयंकर आहे. अनेक संकटे महामाऱ्या तरुणाईने झेलायला पाहिजेत, ती एक संधी समजायला पाहिजे. ही एक संधी आहे. आपण नाहीवरती खूप काम करतो, हे नाही ते नाही मला हे पाहिजे ते पाहिजे आणि मग आपण अडकून पडतो. सगळं ऐतं पाहिजे आणि सगळं सोपं पाहिजे, याच्यातून जडणघडण आपली कमी होते आणि मग आपण एखाद्या धोक्यामध्ये एखाद्या अडचणीमध्ये मग आपण असा हलतो, आपण घाबरून जातो, बिथरून जातो. तसं माझ्या बाबतीमध्ये तसं घडलं की अतिशय अडचणीत मी नोकरी सोडा वाटायची, पण तितक्यामध्ये मला प्रकाश भाऊ आमटे, मंदाताई आमटे आणि लोकबिरादारी प्रकल्प दिसला. फक्त 2 किलोमीटर अंतरावर, भामरागडपासून 2 किलोमीटरवर लोकबिरादारी दिसला, जिथं प्रकाश भाऊंचं 35 वर्षापासूनचं आदिवासींना आरोग्य आणि शिक्षणाचं काम सुरू आहे अव्याहतपणे. तिथलं स्ट्रगल, तिथल्या अडचणी, तिथली काम करण्याची पद्धत, त्यांच्यासोबत काम करण्याची पद्धत, अनेक शिबिरं, अनेक आदिवासींचे जे काही समजा शस्त्रक्रिया असेल वर्षाला, तिथला दवाखाना आणि मी आरोग्यसेवेत टेक्निशियन असल्यामुळं मला त्यांना असिस्ट करण्याची, त्यांच्यासोबत काम करण्याची एक संधी पोहोचली आणि तोच एक आशेचा किरण, तोच एक संधी आणि तीच एक प्रेरणा आणि सहवास माझ्यासाठी खूप काही करून गेला. तो 4.25 वर्षाचा काळ माझ्या जीवनामध्ये, पण किती अडचणीचा, तेवढ्या अडचणीचा, तेवढ्या अडचणीचा काळ आशेचा किरण बनून राहिला आणि त्याचं रूपांतर प्रेरणेत गेलं आणि प्रेरणेमधून मी हे काम करण्यापर्यंत पोहोचलो की आपण बी समाजासाठी काय केलं पाहिजे. त्याच्या अगोदर समाजकार्य काय असतंय, समाजसेवा काय असते, इतरांसाठी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीपासून मी कोसून दूर होतो. परंतु त्या काळामध्ये MBBS झालेलं एक तरुण जोडपं आनंदवनापासून, बाबांच्या त्या वडाच्या झाडापासून 100 मैल दूर जात आहे, दुर्गम भागात जात आहे, जिथं बैलगाडीला सुद्धा 7-8 दिवस लागतात, अशा ठिकाणी जाऊन तिथं आरोग्यसेवेचं रुपटं लावत आहे. तिथं म्हणजे कोसून दूर मूलभूत सुविधापासून, शिक्षण आहे, आरोग्य आहे, संस्कार याच्यापासून कोसून दूर असलेल्या एका आदिम जमातीला मानवी चेहरा देण्याचं, मूलभूत सोय करण्याचं एक प्रयत्न करत आहे. अशा जोडप्यांचा सहवास लाभल्यामुळं खऱ्या अर्थानं मी प्रेरित झालो. प्रकाश भाऊच्या प्रचंड ऊर्जेमुळं माझ्यावर एवढा परिणाम झाला, हे तर माझ्याच्याने शक्य नव्हतं, मी हे करू शकलो नसतो. मला डॉक्टर प्रकाश आमटेंमुळं ही कामाची संधी भेटली आणि मी हे रूपांतर संधीत करून घेतलं आणि माझा प्रवास सुरू झाला. तर मला तरुणाईला ते सांगायचं आहे, कोरोनापूर्वीचं जग आणि कोरोनानंतरचं जग, उलथापालथी, जुन्या आस्थांचा ऱ्हास, नव्या सत्ता, त्यांचा उदय, ह्या सगळ्या गोष्टीकडं ही सगळं तरुणाई ह्याच्याकडे बघायला तयार आहे का?
की तुम्ही कंपॅरेटिवली काम केलं पाहिजे. मी माझ मला हे ठीक आहे ना, पण ह्याचं काही मर्यादा असते का? आपण आप चला म्हणजे समाजासाठी लोकांसाठी थोडंसं काही आपल्यासाठी, कारण आज आपण जर आपल्यासाठी थोडंसं बाहेर काही करून ठेवलं तर ते आपल्या कामाला येणार. घरात काही जरी करून ठेवलं तरी धोक्याच्या काळामध्ये आपल्याला बाहेरचीच गरज पडते आणि बाहेरचेच घटक आपल्याला आपला सपोर्ट करतात, ही गोष्ट मात्र खरी आहे. तर मला देशमुख सरांनी काही प्रश्नोत्तराच्या निमित्तानं स्वतःशी संवाद करून हे करायला सांगितले. नोकरी व्यवसायाची हे करायची म्हणजे नोकरीची खूप मला गरज होती. मोलमजुरी करून शेती नाही, आमच्याकडं तिकडं कोरडवाहू आणि डोंगराळ भाग आहे, सगळा पडीक भाग आहे, तिकडं काही फळबागा नाही. अशा काळामध्ये मला वाटायचं, कारण मला 5 बहिणी आणि मी एकटाच, तर मला वाटायचं की नोकरीची फार गरज आहे आपल्याला. मग नोकरीच्या शोधात मी हमेशा असायचो, मला नोकरी असली तर माझं कुटुंब भागल. घर पण माझं 3-4 पत्र्याचं साधं घर होतं, गळायचं, त्याच्यामध्ये आमचा सगळा संसार. म्हणून गरिबी काय असते ह्या सगळ्या गोष्टी मी फार जवळून बघितल्या होत्या. सुट्टीच्या काळामध्ये मी तळावर काम करायचं, दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरप्यायचं काम करायचं, आईवडिलांना मदत करायची. आईच्या मजुरीतलं अर्ध्या मजुरीवरती मला सोबतच पाताला पात आई माझी घेऊन चालायची. अर्ध ती काम करायची, मी अर्धी काम करायचं. मग आमच्या आईचा बी अर्धा, आईचा बी मजुरी आणि माझी अर्धी मजुरी, असं करून पण आमचं चालायचं. आणि मला खूप आनंद व्हायचा. त्यावेळेस मला वाटतं 1.5-2 रुपये मला द्यायचे, ते चिल्लर मी घेऊन लगेच मी दुकानाला जायचो, मग काहीतरी खायला आणायचो. तो जो आनंद होता तो फार वेगळा होता. अशा परिस्थितीतून मी पुढे जात राहिलो. हायस्कूलच्या बाबतीमध्ये मी 8वी 9वी तुम्हाला सांगतो, माझ्या टाकळी गावातून केजमध्ये 7.5-7 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु मी पायी जायचो, मला सायकलसुद्धा नव्हती. शेवटी 9वीच्या दिवाळीच्या सुट्टीच्या आसपास मला गावातल्या एका व्यक्तीने सायकल म्हणले की तुला सायकल देतो दत्ता, तुला सायकल देतो, तू आमच्या 7-8 लोकांचे रूमवरच्या लोकांचे डबे आणून आम्हाला पोहोचू दे करायचे. मला एवढा आनंद झाला. आणि ते तिथं 10वीला असल्यामुळं रूम करून होते, तर मी सायकलवर त्यांचे डबे पोहोचायचो आणि त्याच्यामुळे सायकलवरचा माझा प्रवास 1-2-3 महिन्याचा दिवाळीनंतरचा खूप आनंदात गेला. तर हे तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की अडचणी खूप असतात, पण त्याच्याकडे संधी म्हणून, त्यावेळेस वाटत नाही संधी म्हणून, परंतु त्या अडचणीला तोंड द्यायला लागलं की ती त्याचं रूपांतर संधीच होतं इकडे. ह्या गोष्टी मात्र खऱ्या. सामाजिक कार्याची प्रेरणा प्रकाश भाऊकडून भेटली. त्याचं तुम्हाला मी आता सांगितलेलंच आहे की समाज कार्याची प्रेरणा बाबा आमटे तिथं लोकबिरादारीमध्ये यायच्या मधून, तर 15 दिवसाला 1 महिन्याला राहायचे. मग आम्ही त्यांच्यासोबत फिरणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं. एक माझा फोटो आहे बघा, मी तुम्हाला शेअर करेल. इथे एक शेवटचा जंगलातला माझा आणि त्यांचा संवाद आहे. आणि त्या संवादानंतर मात्र माझ्या अंगामध्ये अशी बिजली कडाडली आणि कार्याची प्रेरणा तिथं उमटली की आणि प्रकाश भाऊंसोबत मी कामाला सुरू केलं आणि सहवास लाभला माझा. त्याच्यानंतर सामाजिक प्रश्नाचा जो शोध आहे आणि मागोबा आहे, तर बाबा त्यावेळेस म्हणले की बाबा समस्या कालमान प्रति बदलत असतात. आता कुष्ठरोगाची समस्या त्यावेळेस होती, आता त्याचं त्याचं निर्मूलन होत चाललं आहे. कुष्ठरोगी आता कमी आहे, त्याचं औषधोपचार आले, त्यांचं पुनर्वसन झालं आहे. परंतु तशीच समस्या 18 वर्षापूर्वी एड्सची होती. HIV आणि एड्स म्हटलं की अंगामध्ये असं लख्ख व्हायचं, समाज असा ची म्हणजे कम्युनिटी अशा हे व्हायच्या, कम्युनिटी क्रॅक व्हायचं, दुरावायचे, दूर असायचे. की कुणीही एड्स म्हटलं तर जवळ केलेलं मी पाहिलं नाही. घरादारापासून नात्यागोत्यापासून HIV एड्स बाधित जे माणसं आहेत, जे अबालवृद्ध आहेत, त्यांच्यामध्ये हा दुरावा तयार व्हायचा आणि त्यांना मानवी चेहरा मिळत नसायचा. तर याच्यासाठी आम्ही काम करायला ठरवलं आणि त्या कामाला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी आम्ही इथपर्यंत प्रवास केला आहे. आता 15 वर्ष झालेले तो चेहरा मिळण्यासाठी आम्ही काम करतोय. सध्या या ठिकाणी 75 HIV एड्स ग्रस्त अनाथ मुले ज्यांचे आईवडील याच रोगानं, याच व्याधीनं, याच बिमारीनं पीडित होऊन जे गतप्राण झालेत, ज्यांना नातेवाईकांनी दूर केले, ज्यांना नातेवाईकांनी आप्तेस्यांनी अजिबात जवळ नाही केलं, असे लेकरं महाराष्ट्रभरातून
विविध जिल्ह्यातून मुंबई पुणे नगर नाशिक ठिकठिकाण अंबाजोगाई नांदेड परभणी सगळीकडून इथं आलेले आहेत आणि त्यांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण संस्कार असे कुटुंब कुटुंबाच्या बाहेर पडलेत ना कुटुंबापासून दूर गेलेत ना मग त्यांना कुटुंब देण्याचा एक प्रयत्न केला आहे. कुटुंब कोणत्या अर्थाने की माझी आई आहे माझी पत्नी आहे माझी पत्नी माझ्या कामात फुल टाईम आहे पहिल्यापासून माझे मुलं आहेत मला दोन मुली आणि एक मुलगा आहे ते सुद्धा लहानपणापासून त्यांच्यासोबत काम करतात अगदी एकदम प्रायमरी एज्युकेशनपासून पत्नी एम ए बी एड मेरिट आणि तासिका तत्वावर म्हणजे सी एस बीवर जिने भामरागडच्या विश्वेश्वरा महाविद्यालयामध्ये काम केलं ती पण माझ्या कामामध्ये या कामामध्ये फुल टाईम जॉईन झाली. स्वयंपाक करणे मुलांना आंघोळी घालणे मुलांचं सगळ्या गोष्टी आवरून देणे डबे फिबे शाळेची तयारी करणे इथपर्यंत आणि मी दवाखाना बाहेरचे कामं ही सगळं ते करून मग आम्ही परत देणगीसाठी अन्नधान्यासाठी कपड्यासाठी मोटरसायकलवरती आम्ही फिरत असू. तर ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या चलत गेल्या. कामाची प्रत्यक्ष सुरुवात अशी झाली की प्रेरणा आली सगळं आलं मी बदली करून जिल्हा रुग्णालय बीडी या ठिकाणी आलो काम सुरू झालं. परंतु त्या दिवशी मला खरी प्रेरणा त्या दिवशी खरी कामाची सुरुवात झाली ज्या दिवशी पार्वती नावाची एक पेशंट दवाखान्यात आली तिचे दोन मुलं विशाल आणि योगेश दोघांची तपासणी केली नवऱ्याची तपासणी केली नवरा पॉझिटिव्ह ती पॉझिटिव्ह आणि एक बाळ विशाल नावाचं तेही एच आय व्ही बाधित आणि एक एच आय व्ही निगेटिव्ह योगेश धाय मुकळून रडायला लागली. तिची आर्त किंकाळी माझ्या हृदयाला भिडली. मला तो दिवस आणखी आठवतो मी ब्लड बँकेमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होतो आणि खिडकीमध्ये येऊन धाय मुकळून रडायला लागली. ती म्हणायला लागली तुम्ही काहीतरी सुरू करणार आहेत किंवा तुम्हाला काहीतरी तुम्ही कारण त्यां तिला माझ्यामध्ये काहीतरी मदत आणि सहाय्य होत कळत होतं काहीतरी तुम्ही मला आसरा द्या आधार द्या माझ्या एका लेकराला येडच झाला आहे माझ्या एक माझा नवऱ्याने भीक मागतोय रस्त्याने फिरतोय अतिशय दुर्दम्य अवस्था त्याची जर झालेला आहे आणि ती पण एच आय व्ही आणि टी बीच्या लास्ट स्टेजवर शेवटच्या घटका असत चालत चालत तिला चढता पण येत नव्हत्या पायऱ्या. या अवस्थेमध्ये मी बेचैन झालो माझा पेन खाली पडला विचार सुरू झाला विचार चक्र सुरू झालं आणि त्यांना घेऊन मी माझ्या रूमवर आलो. जिल्हा रुग्णालयाची क्वार्टरमध्ये मी राहत होतो त्यावेळेस त्यांना तिथं आलो संध्याला सगळं सांगितलं आणि तिथून कामाची खरी सुरुवात झाली आणि विशालला ठेवून घेतलं तिला निश्चिंत केलं त्या बाईला आणि ती बाई योगेशला घेऊन त्या निगेटिव्ह पॉवरला घेऊन तिच्या घरी गेली आणि 15 दिवसानंतर ती गतप्राण झाली पण ती निश्चिंत झाली आणि तेव्हापासून संस्थेची सुरुवात झाली. म्हणजे सांगायचं असं आहे की कोरोनाच्या निमित्तानं आरोग्याच्या मर्यादा आधुनिक सोयीसुविधा ज्या आहेत आता बघा कोरोनाचं संकट बघा एड्सचं संकट आहे कुष्ठरोगाचं संकट होतं म्हणजे त्या काळात जरी एड्सचं संकट होतं तरी त्याच्या अगोदर कुष्ठरोगाचं संकट होतं तसं कोरोनाचं संकट असतंय तर ह्या सगळ्या गोष्टी कालमान परत येत असतात काळाकाळानं याच्यामध्ये बदल होत असतो. आज याच्याकडे तरुणाई कशी बघत आहे व्हेंटिलेटर नाही असंच झालं फवारणी नाही औषधच नाही तो तिकडं कंटोनमेंट झोन आहे तिथं असंच झालं शासकीय यंत्रणेला दोष देणं पोलीस आरोग्य कर्मचारी किंवा हे जी यंत्रणा आहे यांना समाजाचा सपोर्ट नाही भेटला यंत्रणा काय करतील. आणि वैश्विक महामारी आहे याच्यामध्ये किती जरी जोडाजोड केली आणि नुसते कायद्यावर जर चालावं म्हटलं तरी कसं शक्य आहे जिथं आबाळच फाटलंय तिथं यंत्रणा तरी काय काम करतील. आपल्या मनावर आहे आपण त्यांना किती प्रतिसाद देतो. तरुणाईने याच्यामध्ये सुद्धा तिची संधी शोधली पाहिजे. पॅकेज आय टी सेक्टर किंवा एखाद्या ह्याच्या ठिकाणी की आपण आपल्या डोक्यात तेच आहे की माझं हे जुमला आणि माझं पॅकेज आणि माझी नोकरी तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण त्याच्याकडे संधी म्हणून जर बघितलं आणि विविध क्षेत्रामध्ये जर आपण हातभार लावायला सुरू केलं तर का होऊ शकत नाही आपला देश मजबूत होईल आपण देशाला काहीतरी कारणी लागू असं मला वाटतं. तरुणाईने याच्याकडे संधी म्हणून पाहिजे वैश्विक महामारी आहे पण तुम्हाला कामाची संधी मला मुंबई पुण्याला जायचं होतं
मला तिकडं मोठ्या मोठ्या कारखान्यात जायचं होतं, लॉकडाऊन आहे किंवा अडचण आहे ना, त्या अडचणीतून आता मी कम्युनिटीला, वाडीवस्ती तांड्याला, माझ्या गावाला, माझ्या गल्लीला, माझ्या शहराला मी कसा जोडला जाईल, ती वेदना मी कशी कमी करू शकेल, ती वेदना मला ऐकू येते का, ती अर्थ किंकाळी, ती संवेदना मला जोडते का, या गोष्टीसोबत तरुणांना थोडंसं गंभीर झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक स्वतःचं मत. त्याच्यानंतर मला कामामध्ये सुरू झाल्यानंतर संधी भेटली, काम सुरू झालं, ती अडचणीतून संधी आली, काम सुरू झालं, या संधीतून परत अडचणी आल्या. बीडमध्ये काम करायलो, कुणी जागा द्यायना, कुणी किरायानं द्यायना. एक महाराज धुंडेराज शास्त्री, त्यांनी एक पडका बेकरीचा हॉल दिला, त्याच्यामध्ये चालू केलं, तिथून शेजारीने त्रास देऊन हकलून लावलं. अक्षरशः आमच्या त्या दारासमोर येऊन थुकायचे, नाक दाबून निघून जायचे, एडस एडस सिले करत येते, लघवी केली, सी केली, सू केली म्हणायचे, कपडा उडून आला, बाटली उडून आली, असं म्हणून त्रास द्यायचे. म्हणून मी ते बीड सोडलं. माझी फोर व्हीलर, सोनं थोडंसं आणि केजचे दोन प्लॉट मी घेऊन ठेवलेले, ते विकले एक एक गुंट्याचे. आणि बीडपासून 12 किलोमीटर एका उंच डोंगर माथ्यावर, जिथं कुणाचा शेजार नाही, जिथं कुणाची अडचण नाही, डोंगरा पडीक आणि अशा खडकाळ नापिकी गायरानीवर मी हे इन्फंट इंडिया नावाची संस्था उभा केली. आणि तिथं लेकरांना घेऊन आलो. रस्ताही नाही चढायला, पाणी नाही, बिंदुसरा डॅम दूर आहे, त्या डॅममध्ये पाण्याला जरी गेलं तरी खूप त्रास द्यायचे. एडसचे लेकरं पाहुले, एडसच्या लेकरांनी हात लावला, एडसच्या लेकरांनी आंघोळ केली, पाणी भरलं आणि नगर परिषदेला फोन करायचे. मग बीड नगर परिषदेच्या लोकांनी आम्हाला नोटीस, आम्हाला फोन आणि परेशानी. त्याच्यानंतर तेवढंच थांबले नाही तर पालीमधल्या काही समाजकंटकांनी, विघ्न संतोष लोकांनी खूप विघ्न द्यायला सुरू केलं. माझ्यावर ॲट्रॉसिटीज, हल्ले, मारामाऱ्या, चौकात गाठणे, गाडी ढकलणे आणि आम्हा पती पत्नीला गंभीर जखमी केले. 15 दिवस मी ॲडमिट होतो. पण मी त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला माझं काम बंद पडायचं एकच पर्याय की माझी तुम्ही मुंडी मोकळी करा आणि मला मोकळं करा, मला मुक्त करा, कारण मी वापस जाऊ शकत नाही. मी शेवटचा दोर कापला आहे, मी नोकरी सोडली या कामासाठी, कारण लेकर ॲडमिट, त्यानंतर अन्नपाणी गोळा करायचं आहे, लेकरांचं शुश्रूषा करायची, औषधोपचार करायचं आहे, हे सगळं बघायचं आहे. ह्याच्यासाठी माझी नोकरीसुद्धा आता हळूहळू आता त्या काळामध्ये सुटत गेली. पहिले 1-1.5 वर्ष मी नोकरीच्या पैशावर आणि नोकरी करत तर सांभाळलं, परंतु मला नंतर ते शक्य झालं नाही. म्हणून 11.5 वर्षे नोकरी करून शेवटी मला नोकरी बाजूला सारावं लागली आणि या संस्थेच्या कामामध्ये फुल टाईम जॉईन व्हावं लागलं. का? तर तरुण कामाला येत नाही. MSW झालेले, MBA झालेले तरुण इंटरव्ह्यू देतील, माझ्यासोबत डिस्कस करतील, परंतु विचारतील की तुम्ही पगार किती देणार आणि त्यांना राहायला आहे का, त्यांच्या सुखसुविधा आहेत का. तर या सगळ्या गोष्टी तिथे मी कमी पडायचो. कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता पाहिजे, कार्यकर्ता सगळ्याच क्वालिफिकेशनला जोडल्या जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी आज तरुणाईनं बघितल्या पाहिजेत. बाबांना कार्यकर्ते भेटले, कामांना कार्यकर्ते भेटले, जिथं जिथं कामं उभं राहिले तिथं कार्यकर्ते भेटले आणि तळमळीचे कार्यकर्ते. असं नाही की कार्यकर्ता आणि नोकरदारात हाच एक फरक आहे. नोकरदाराच्या हातात घड्याळ असते आणि कार्यकर्त्याला घड्याळ नसते. कधीही काही करता आलं पाहिजे. तर त्यावेळेस भेटलं नाही तर आजही कार्यकर्त्याचे वानव आहे. पॉझिटिव्ह लोक आधारासाठी आले आणि इथे आधार माझाच आधार बनले आणि इथे तेच कार्यकर्ते बनून काम करायचे. अशा प्रकारे इथं स्टाफ आहे, 7-8 महिला आहेत, विधवा, 2-3 पुरुष आहेत HIV चे, जे की इथंच मला कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि हा सगळा गाडा देतो. तर अडचणी अशा आल्या, सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक, मीडियानं दखल घेतली, मग आमच्या अडचणी दूर होत गेल्या. मग समाजानं ठिकठिकाणाहून दखल घ्यावं, कुणी जुने कपडे, कुणी अन्नधान्य, कुणी कपडा लागता, कुणी पंक्ती द्यायला सुरू केलं, ह्यातून आम्हाला मदत होत गेली. मुंबईचे अय्यर साहेब म्हणून आहेत, त्यांनी हे काम वाचलं, त्यांनी आम्हाला झोळी पसरली की बाबा आम्हाला एखादं काम द्या, खूप चांगलं सामाजिक काम आहे. त्यांनी हातभार लावला, विविध स्तरावरून लोकांनी हातभार लावला, लक्ष द्यायला सुरू केलं आणि अशा प्रकारे ह्या सेवा यज्ञ गेली 14 वर्षे अव्याहतपणे, अखंडपणे वाहतोय. जगन्नाथाचा रथ,
याला समाजाच्या अनेक अंगांना शासनाचा एकही रुपया आणखी पोहोचलेला आहे. एवढ्या फायली पाठवल्या, एवढे अर्ज पाठवले, एवढ्या सरकारी दरबारी खेटे घातले, परंतु सरकारनं अद्यापर्यंत मला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही याची मला खंत वाटते. आता जे काम मी हातात घेतलंय त्याचं वैशिष्ट्य आणि त्यातल्या वेगळ्या अडचणी, तर मी तुम्हाला सांगितलंय की बाबा समाजकार्य समाजकार्य म्हणजे नेमकं काही तरी का. इकडे तिकडे समाजात तुम्ही डोकावून बघा, तुम्हाला जी समस्या हातात वाटेल तुमची कॅपॅसिटी, तर ती समस्या पण काम करण्याची पाहिजे. काहीतरी म्हणून कार्य करण्यापेक्षा समस्या तुम्हाला मोकळी करता येते का, समाजातली समस्या तुम्हाला मोकळी करून त्यासोबत जोडता आलं तर ते खऱ्या अर्थानं काम ठरतं. तर मग मला याच्याविच्या संवेदनाशी मला जोडता आलं, मला ती अर्थ किंकाळी मला स्वतःला घेता आली आणि मी त्याच्यासोबत जोडून मी त्या कामामध्ये स्वतः जॉईन झालो आणि आज त्याला मानवी चेहरा देण्याचा अल्पसा प्रयत्न मी करतो. त्याच्यानंतर अडचणी मात करण्याचा जो संघर्ष आहे तो संघर्ष काय मी पुस्तकातून वाचून किंवा कुणी सांगून ह्या गोष्टी मला नाहीत कळलेल्या. संघर्ष जे पाचवीला पुंजला होता ज्या संघर्षामध्ये मला जे समोर आलं जे सुचत गेलं तेच मी केलं आणि त्याच्यामध्येच मला ते वेळेवर सगळं सुचतं. फक्त तुमची तयारी पाहिजे, झोकून द्यायची आणि पडेल ते काम करण्याची तयारी पाहिजे. मग काय करायचं, संध्या एम ए बी एड आहे माझी पत्नी, ती एका हॉलमध्ये 27 लेकर होते त्यावेळेस, गळायचा हॉल, फरशी तुटलेली, संडास बाथरूम नाही, दूर जाऊन एक नाला होता त्या नाल्यामध्ये लेकरांना मी बाथरूमला पाठवलो, शेजाऱ्यांचा त्रास तेवढा, त्याच्यामध्ये तिला वरण करायचं, भात करायचा, चपात्या करायच्या, 75 ते 80 चपात्या करणार होते त्यावेळेस. तर हे करताना जीव असा मिठी कुठे लिहायचा, परंतु पर्याय नाही. तुम्हाला सांगतो की पर्याय जर नसेल तर तुम्ही तिथं पुढे जातो. तुमच्यासमोर जर अनेक पर्याय असतील तर मग सोंगग तयार होते, मग अडचण, मग माणूस काहीतरी गाराने करतो आणि मग सुटतो त्यातून. पण तसं नाही पाहिजे, जे करायचं ते ठोकच करायचं, नाही हे केलंच पाहिजे. तरुणांनी ह्या गोष्टी जर केल्या तर तरुण मोकळा होईल. त्याच्यानंतर मला आता बघा तुम्ही करोनानंतर शिक्षण नोकरी व्यवसाय म्हणजे कार्य म्हणजे काय ऑनलाईन सगळं झालंय सगळं, तरुणांनी ह्या स्वतःला तयार केलं आहे ह्याच्यामध्ये, सगळं काही ऑनलाईन झालं आहे आणि झूम बसूनच आहे सगळं. मला पण चालू आहे आता माझ्यापाशी, हे तुम्ही झूमवर बसा बस, आता तुम्हाला तेच करतो मी. तुम्ही म्हणजे माझा वेळ वाचला, माझा पैसा वाचला आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचा लागलो. परंतु तरुणांनी ह्याला तयार केलं आहे का, काय काय तुम्ही ऑनलाईनवर हे बघा, मिक्सिंग पाहिजे खरं तर, रिमिक्स लाईफ लय चांगलं की थोडंसं तुम्ही ऑनलाईन असलं पाहिजे, थोडंसं सोशल मीडिया बी पाहिजे, तुमचं आय टी पाहिजे, परंतु तुम्ही तर मातीला बी हात लागला पाहिजे ना. तुमचा मातील हात आहे का, तुम्ही माथ हातात घेतली का, तुम्हाला ते कळलंच पाहिजे ना. आणि हे कळतं असं आहे की करोनाच्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा अक्षरशः एवढं वाटोळ झालं आहे, बे बियाणं नाही, त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या फर्टिलायझर्सच्या कंपन्या बंद आहेत, त्यांना तिथं बी ते आडवे आहेत, त्याच्या मालाला भाव नाही, तिथं ते त्याचा मार्केट नाही. तर आपण तर आपलं बघा, पण शेतकऱ्यांचं म्हणजे बळीराजाच जर इथं आज असा फाटला आहे त्याच्यामध्ये तरुण काय बघतो आहे, काही संधी तरुण संधी आहे का, हां तरुण काही त्याच्यासोबत जोडून घेतो आहे का. माझा एक प्रकल्प आहे एक पाऊल मातीकडं, की बाबा तुम्ही मातीकडे एक पाऊल टाकला आहे का, तुम्ही जा ना, कोळपण डुबण असेल किंवा खुरपण डोळपण असेल किंवा जा त्यांचे जर गुरुवळा किंवा जा तुम्ही शेतकऱ्यांसोबत काम करा, शेतकऱ्यांचं काही काम हलकं वज वाटून घ्या, त्यांचं वजत उचलून घ्या, जेवढं जमल तेवढं जमल. ह्याच्यामध्ये तरुणांना स्वतःला जुडवून घेतलं पाहिजे. संकट आहे पण संकटात तुमची भूमिका काय आहे, तुम्ही कारणच करीत बसणार आहेत का, सरकारला आणि राजकारण पुढाऱ्यांना तुम्ही जोर देत बसणार आहेत का, ते बी आपल्यातलेच आहेत ना, त्यांना बी काही मर्यादा आहेत. जा तुम्ही एखाद्या पुढाऱ्यासोबत स्वतःला जोडून घ्या, जा तुम्ही सरकारसोबत एखाद्या एजन्सीसोबत जोडून घ्या आणि बघा तुम्हाला काय समाधान लागतं. तर हे सगळं तरुणांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, कारण शेती संकटात सापडली ती सावरायची कशी, कोण सावरणार आहे त्याला, मग नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे. तरुणांनी शेताबांधावर गेलं पाहिजे, शेतकऱ्याशी संवाद केला पाहिजे. मग आत्महत्या थोडासा वाचते की बाबा आपल्या तरुण मुलं आलं, परंतु तरुण आजकाल झगमगत्या दुनियेकडं, त्याला सगळं पॉश लागतं, तरुणाच्या अंगाला माती चिपकून जमणारच नाही असं स्प्रे मधला तरुण. तर मग मी म्हणतो मग तू जास्त नैराश्यात जातो. जे तरुण साधे ज्या तरुणांनी काहीतरी जोडून घेतलं आहे त्या तरुणांना काहीतरी सापडत आहे आणि सापडण्यासाठी तू वेगळ्या दृष्टीची गरज
तुम्ही असंच बघा, फक्त समाजाकडे तुम्हाला तटस्थ बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर आता कसं आहे, चंगळवादाच्या आहारी जाणारे तरुण मी आजकाल बघतो, अतिशय त्याच्या मागं धावत. मी म्हणतो करिअरपेक्षा कर्तव्याची जाण आहे का तुम्हाला? करिअर आणि कर्तव्यात काय फरक आहे ते तुम्हाला फरक कळतो का? तर ह्या गोष्टीमध्ये आपण हे केलं पाहिजे, करिअर काय आणि कर्तव्य काय. कर्तव्य मग कुटुंबाप्रती असतं, समाजाप्रती असतं किंवा राष्ट्राप्रती असतं, तुमचे कर्तव्य तुम्ही शोधले पाहिजे. मग कर्तव्यातून करिअर करता येईल का? कर्तव्यामध्ये सुद्धा करिअर करतो. मी माझं कर्तव्य करायलोय, माझं करिअर ठेवलं काय लागतंय सांगा ना. रोटी कपडा मकान होणारच आहे, कुटुंब माझं चालायचं लागलं, परंतु आपण काहीतरी करू शकलो, एक म्हणजे एक जाणीव तयार झाली आणि त्यातून मी कर्तव्य करायला लागलो. कर्तव्यातून मी घडत गेलो, माझं झालं करिअर काय. याच्याकडं तरुणांनी थोडं गांभीर्यानं पाहितलं पाहिजे की आपण नेमकं करिअर आणि कर्तव्याकडं कसं पाहतो. तर मला असं म्हणायचं की व्यापक पद्धतीनं बघितलं पाहिजे. निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला आहे, एन्व्हायरमेंटल इम्बॅलन्स आहे, विविध संकट हा वासून आपल्यावर त्यांचा हे आहे, मारा आहे सगळा. आणि तरुण कुठं गेलाय? मी 14-15 वर्षापासून तरुण शोधतोय. एक साधा तगडा कार्यकर्ता नाही सोबत येऊ नका, एवढ्या समस्या आहेत तिथे, एवढ्या अडचणी तिथे. मी झोळीत घालून माझा पेशंट घेऊन जातोय, डोंगरावरून खाली उतरायचं आहे, 250 फुटाचं खाली दर्या आहे, चालता येत नाही, रस्ता नाही, दगडगोट्या, विंचू इंगळ्याचं शेत आहे, इथे एक पण झाडाचा पान नव्हतं, फक्त काटेरी काटे वासायचे. सुरुवातीला काटे आणि विंचू चावणे ह्याच समस्या जास्त. काटे सारले, दगड सारले, सगळं गवत फुकून दिलं, यातून हळूहळू झाडाखाली 3-3.5 महिने झाडावरती माझे पोत्यंत टाकले होते, कारण कुठून चढावतेच कळत नव्हतं. देणाऱ्यानं पैसे घेतले, 12.5 लाख रुपये घेतले आणि मला हा डोंगर दिला. आणि तो नंतर इथं काहीच अडचण, सगळ्या अडचणी सगळ्या, कुणी रस्त्याने उतरू देणार, कुणी म्हणायचं येडच नको इथे, तुम्ही इकडे येऊ नका, तुम्ही इथून जाऊ नका, ह्या सगळ्या गोष्टीतून हळूहळू कळशानं पाणी आणा, पत्रे बांबू आणून एक छोटंसं झोपड्याचं आम्ही हे तयार केलं, तिथं औषधं ठेवले आणि तिथं अन्न पाणी ठेवलं आणि आम्ही झाडाखाली राहायचो. त्यावेळेस असा विचार करायलो मी की हे कसं शेवटाला कसं जाईल, हे तरल का, हे लेकरांचं काय होईल, आणखी नातेवाईकांचे फोन नाही किंवा नातेवाईकांचं. आता ह्या कामात तुम्हाला सांगतो की हे काम सुरू आहे, एचआयव्हीचा चेहरा उजळायला सुरू आहे, लोकांचं हळूहळू किंवा बार्गजी फॅमिली ह्याच्यात राहते, आई राहते, ताई राहतात, मुलं राहतात, ह्याचा अर्थ शिवनेसे बिमारी नाही फैलते, प्यार फैलतात, असं हळूहळू विकृतीत करून दिलं. नुसतं बोलून चालतं का? आमच्या घरात कुणीही एचआयव्ही पॉझिटिव्ह नाही, नात्यात नाही, परंतु त्यांच्यासोबत राहतो मी, त्यांच्या तडक करतो. घंटी वाजली की माझी आईसुद्धा 81 वर्षाची माई आपण माझी आई बारीला लागते, रांगायला लागते आणि ताटानं जेवण घ्यायचं आणि पंक्तीला बसायचं. पंक्तीच्या बाहेर जेवण नाही, कुणाला काहीच पुन्हा मिळणार नाही का? तर हा संदेश जावा, सोबत राहिल्यानं, सोबत जेवल्यानं, ताटात जेवल्यानं एचआयव्हीची लागण होत नाही, तर हळूहळू समाजांना स्वीकारायला लागेल आणि समाजानं स्वीकारलं की समस्या कमी होईल. सुख त्याच्यानंतर 10वीच्या पुढं मी आयटीआयला, सरकारी आयटीआयला मुलं घातले, कॉलेजला मुलं घातले, आयटीआय करून काय काहीतरी स्किल मिळेल, त्यांच्या हाताला काम मिळेल, त्यांना कोणी फोन करेल की माझं प्लंबिंगचं काम आहे, माझं बांधकाम आहे किंवा माझं तांत्रिक जोडणी आहे, हे कुठं काम करून द्या, माझी फरशी बसवायची, माझं तुटलेलं हे जोडायचं आहे, माझं बेसिन फुटलं आहे, ह्या गोष्टी जर आमच्या लेकरांनी स्किलमध्ये घेतल्या तर त्यांना कोणाचं बोलावणं येईल आणि ते समाजामध्ये मिसळतील. या उद्देशाने मी कौशल्य विकासाकडे लक्ष दिलं. त्यानंतर शिक्षण झालं आणि थोडं अभ्यासाकडं पुढं काही लक्ष नाही, शाळेमध्ये खूप त्रास होतो, नातेगोते नाही, त्यानंतर कोणी बोलवत नाही, फोन करत नाहीत, मग त्यांचं असं स्वप्न कोंडलं जातं. मग अशांना मग विवाह कन्यादानाचा पण मी प्रोजेक्ट लावला की बा तुमचं लग्नही करून घेतो, तुम्ही चिंता करू नका, याच्यामध्ये लग्न होत नाही असं नाही, तुम्ही तुमचं कुटुंब, तुमचा परिवार, तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. 6 मुलींचे लग्न केलं कन्यादान, 6 मुलींचे लग्न केले आहेत. इथे समाजातला पॉझिटिव्ह एचआयव्हीग्रस्त, एचआयव्ही पीडित चांगला तरुण जो निर्व्यसनी आहे, ज्याचं शिक्षण झालं किंवा ज्याच्याकडे काही चांगले संस्कार आहे, जो काहीतरी क्रिएटिव्ह करतो, ज्याचे दुकान आहे, पेठ आहे किंवा ज्याला चांगली शेती आहे,
अशा तरुणांना मी जोडलं, चांगल्या मुली त्यांना दिल्या आणि कन्यादान केलं. आज नुसतं कन्यादानच करून नाही थांबलो तर त्यांच्या जीवनामध्ये जो काही आशेचा किरण असतो की बा दोघं याच्याही पॉझिटिव्ह. मग आता आमचं पुढचं कसं, तर कुटुंब बसवा. कुटुंब बसवल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये की तुम्हाला आशेचा किरण मिळेल तुमच्या जीवनामध्ये की आईकडून बाळाकडं जाणारा जो व्हायरस आहे तो व्हायरस थांबवता येतो. आईच्या पोटामध्ये 3 महिन्यानंतर औषधी घेता येते. औषधीनंतर तुम्हाला ते वेळेवर जर ती औषधी घेतली, वेळेवर जर तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे जर उपचार घेतले, शासनाची आर टी औषध घेतली, तर आपण निगेटिव्ह बाळाला जन्म देऊ शकतो. आणि जन्म दिल्यानंतर 6-6 महिन्याला तुम्हाला औषध घ्यायची पुन्हा, आणि औषध घेतल्यानंतर 1.5 वर्षानंतर तुम्हाला ते बाळ निगेटिव्ह मिळेल. आणि अशा प्रकारचा प्रयोग या ठिकाणी झालेला आहे. तो प्रयोग केल्यानंतर सुद्धा हा मला थोडी तांत्रिक अडचण आली होती, तर आईकडून बाळाकडे जाणारा जो व्हायरस आहे तो थांबवण्यामध्ये या संस्थेला यश आले नाही. आमच्याकडे शिवप्रसाद नावाचा एक छोटासा बाळ आहे. ते बाळ सध्या एच आय व्ही निगेटिव्ह आहे आणि आपल्यासारखं नॉर्मल जीवन जगत आहे. त्याचं वय सध्या त्याचा 3रा वाढदिवस आम्ही साजरा करतोय. ते का घडलं, त्याच्या आईवडिलाच्या गालावर हसू आहे, त्यांना स्वप्न आहे, त्यांना घर तयार झालं. त्याच्यानंतर आत्ता 3 मुलीचे कन्यादान केले, त्याच्यामध्ये एका बाळाचं मी नामकरण केलेलं आहे आणि ते नामकरण शिवकन्या नावान केलेलं आहे. की महाशिवरात्रीच्या दिवशी त्या बाळाचा जन्म झाला, कन्यारत्न झाला आमच्या एका जोडप्याला आणि तिचं नाव शिवकन्या ठेवलेलं आहे. आणि हळूहळू ते आता औषधोपचारांना तिकडं चाललेलं आहे आणि बाळ 1.5 वर्षानंतर मात्र एच आय व्ही निगेटिव्ह होईल. ते जोडपं परत खुश झालं आहे. बाकीच्या मुलींमध्ये आमच्याकडे 37 मुली सध्या शिक्षण घेतात, प्राथमिक, हायस्कूल, त्याच्यानंतर कॉलेजला आहेत, कॉमर्सला आहे आणि आय टी आयला. तर त्यांच्या जीवनात असं वाटतं त्यांना की काहीतरी आशेचा किरण आहे आणि माझं कुटुंब बसू शकतं. मित्र हो, तुम्हाला जर स्वप्नच नसेल तर तुम्ही जगू शकणार नाही किंवा तुम्ही मन लावूनच काम करणार नाही. बघा, तुम्ही कुठल्या गोष्टीला क्षितिज दिसलं तर माणूस म्हणतो तिथवर मला जायचं आहे, पण काही कळालंच नाही, कुणीकडे जावं ते नाही कळालं. तुम्ही जर गांगारून गेलात, गोंगाटून गेलात, तर तुम्हाला कसं जगणार आहे? तुम्ही स्थिर म्हणणं काम नाही करू शकणार. म्हणून इथून संदेश दिला की इन्फंट इंडिया ह्या संस्थेमध्ये एच आय व्हीग्रस्त जोडप्यांना आनंद आहे, त्यांना स्वप्न आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या वंशाला दिवा देण्याचंही काम या संस्थेकडून झालेलं आहे आणि त्याला यश आलेलं आहे. आम्हाला सर्वांना, आमची टीम काम करते. अडचणीवर मात झाल्या, प्रवास एवढा झालाय, मागवून बघताना आज मुक्कामी मला काय वाटतं, ज्यावेळेस मी 15 वर्षामध्ये मागवळून बघतो तर मला खूप काही आठवत आहे. संघर्ष प्रश्न होते, जटिल प्रश्न होता, कुष्ठरोगासारखा एड्सचा जटिल प्रश्न होता 16-17 वर्षापूर्वी. आणि त्याच्याकडे मी माझ्या हृदयातून बघितलं आणि मन लावून त्याच्यावर घाव घातला, तर आज मुक्कामी मला असं समाधान आहे की मी तो प्रश्न, समाजातला एच आय व्ही एड्सचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी अल्पसहा जो प्रयत्न झाला आहे माझ्या कुटुंबाकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या पत्नी संध्याकडून, तो प्रयत्नामध्ये मी समाधानी आहे. समाजाचे अनेक हात लागले, समाजाने अनेक अंगाने मला सावरलं, परंतु ज्यावेळेस मी मागवून बघतो त्यावेळेस मला असं दिंडी दिसते, जगन्नाथाचा रथ असे सर्वजण रेटायले, सर्वांनी तोलला आहे, तरुण आहेत, आबालवृद्ध याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यात प्रकारचे माणसं आहेत. यासोबत हे समस्या संपवण्यासाठी ज्यांनी त्यांच्या परीने बळ लावलंय याचं मला समाधान वाटतं. अहो, 15 वर्षापासून जर शासनाचं अनुदान नाही आणि कुणाचा मोठ्या हस्तीचं मोठ्या राजकारण्यांचा आपल्याला अजिबात जर सपोर्ट नाही, अशा काळामध्ये घामाचा छदाम एक एक वेचून ह्या समस्या संपवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी इथं कष्ट केले त्यांचे मला चेहरे आठवतात, त्यांचे मला हात आठवतात आणि त्यांच्या मला संवेदना मला ऐकू येतात. याच्यामुळे हे काम पुढे चाललेलं आहे. अनायसा सामाजिक काम आता लयात जाताना बघतोय आपण. का? तर तिथं तरुण, तिथं लोकांचं, तिथं पारदर्शकता आणि तिथं त्यांचं
काहीच त्यांना असं दिसत नाहीये. असं लोकांभिमुख, समाजांभिमुख आणि असं आपण एकमेकामध्ये अर्पारदर्शी राहिलं पाहिजे आणि आपण काम करताना लोकांना सोबत घेतलं पाहिजे. समाजाची समस्या आहे ना तर समाजाला सोबत घ्या, लोकांची समस्या आहे ना तर लोकजोड करा. तर हे लोकजोड प्रकल्प करता आला म्हणून आज या मुक्कामी मला या संस्थेमध्ये काम करताना अतिशय आनंद होतो आहे की माझा श्वास शेवटच्या श्वासापर्यंत, मला वाटतं ईश्वर कृपेने की मला शेवटच्या श्वासापर्यंत या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली, यांच्या पंक्तीला जेवायची संधी मिळाली, यांचे लेकर, यांचे माझे नातू हे सगळे चिलेपिले माझे मांडीव खेळावा, माझ्या अंगखांद्यावर खेळावा, जे आता दोन खेळाले शिवप्रसाद शिवकन्या, तसा हळूहळू हे सगळं व्हावा आणि हा सगळा लेकर ही जी समस्या आहे ना ते समाजासोबत जोडून समाजाने यांना स्वतःच्या पोटात घ्यावा, हा माझा शेवटचा मोटो आहे, माझं शेवटचं स्वप्न आहे. आणि ही समस्या संपून जावी आणि या संस्थेमध्ये सर्वसाधारण ही संस्था व्हावी, सर्वसाधारण साधी संस्था व्हावी जिथं फक्त असं एक वेगळं साधं काम चालतं आहे. पण आश्चर्य नाही किंवा ही इतकी जटिल समस्या अशी वाटू नये लोकांना, अशी माझी इच्छा आहे. खूप भयभीत झाला आहे समाज, खूप घाबरून जातो आहे. एचआयव्ही म्हटलं, एड्स म्हटलं की आम्हालाही प्रश्न विचारतो, आम्हालाही शंका, आणि त्यावेळेस खूप वेदना होतात की समाज शिकला आहे, मेडिकल सायन्सेस आहे किंवा एज्युकेशन रिसर्च आहे, याच्यामधून लोकांपर्यंत ही समस्याचं निराकरण तरुणांनी त्यानंतर संबंधित खात्यानं होऊन जा द्यायला पाहिजे, पोचवायला पाहिजे. आरोग्य समस्या, आरोग्य कन्फ्युजन खूप मोठं आहे आपल्या समाजामध्ये, तर ते दूर व्हायला पाहिजे आणि ते दूर आपण सर्वांनीच केलं पाहिजे. एकटा सरकार एकटा कुणी करू शकणार नाही. तर तरुणांनी याकडं एक संधी म्हणून स्वतःला गुंतून घेतलं पाहिजे आणि येणारं संकट राष्ट्रावर असो, विश्वावर असो, किंवा स्वतःच्या जिल्हा कुठे तुमच्या कम्युनिटीमध्ये किंवा तुमच्या आपल्या आसपास काही संकट असू द्या, या संकटामध्ये तुम्ही स्वतःची आहुती दिली पाहिजे, तुम्ही स्वतः झोकून दिलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपण बाबा आमटे असतील, मदर तेरेसा असतील, जे काही महापुरुष आहेत, जे काही क्रांतिकारक आहेत, ज्यांनी काहीतरी समाजासाठी झटले, तर त्यांचे धडे वाचताना किंवा त्यांच्यावर लिहिताना, निबंध लिहिताना किंवा त्यांच्यावर भाषण करताना तुम्हाला जे वाटलं ना ते तुम्ही त्यांच्याशी एकरूप व्हा, किंवा त्यांनी कशा प्रकारचे लढे दिले असतील. हा एडसचा जो लढा आहे, या लढ्यामध्ये जे काही मला अडचणी आल्या त्या अडचणीला न थांबता तिथं मी पुढे जात राहिलो आणि समाज तिथं कारवा बनत गेला, समाज जुळत गेला आणि ही समस्या हळूहळू हळूहळू वितळत. जसं एखादा डोंगर आहे आणि तो डोंगर ऊन पडल्यानंतर कसा वितळायला लागतो, तसा तो वितळत चालला आणि हळूहळू तो थोडासा राहिला, ती समस्या संपणार आहे आणि मी यातून मुक्त होणार आहे. तर हे सगळं मला या डॉक्टर देशमुख मराठी विभागाचे यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या वतीनं मला ही तुम्हा सर्वांशी संवाद करण्याची संधी मिळाली. खूप खूप बरं वाटलं. तरुणांना संदेश आहे, म्हणजे विनंती आहे की मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, युवांनो, की तुमच्या दंडात जोर आहे, तुमच्या माइंड मसल तुम्ही स्वतःशी, म्हणजे तुमचा मधला संवाद तुम्ही जागृत करा, स्वतःशी संवाद करायला शिका, निश्चितपणे तुम्हाला तुमचे रस्ते सापडतील आणि तुम्ही गार झोपता, तुम्ही बेचैन आहे, ह्या अंगावून त्या अंगाव तडफोड आहे, मनातली घुसमट आहे, उद्वेग आहे, जी मनातलं कन्फ्युजन दूर करायचं असेल तर तुम्हाला आतमध्ये झोकून बघावं लागेल. पण निश्चित तुम्हाला रस्ता मिळेल, निश्चित तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्हाला विश्रांती मिळेल, एवढं मला म्हणायचं आहे. खूप चांगलं वाटलं तुम्हा सर्वांशी संवाद करून, तुम्हा सर्वांसोबत मला संभाषण करण्याची संधी पोहोचली, कारण की लॉकडाऊनच्या 4-4.5 महिन्याच्या काळामध्ये मी मुका झालो होतो. असे 2-4 ऑनलाईन लागले किंवा नाही का फेसबुक लाईव्ह हे ते लागले, पण हे संवाद एक वेगळा चांगला वाटला, विषय चांगले होते, तुम्हा सर्वांसोबत पोहोचतील. आणि काही तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही, तर मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअपद्वारे माझ्या नंबरद्वारे मला कळवा, कधी येऊन इथं भेटी द्या, तुमचा इथं अभ्यास वर्ग इथून बघा, या समस्यासोबत काही तुम्हाला काय करता येईल, त्यानंतर या मुलांसोबत संवाद करा, मुलं असतील मुली असतील, कारण प्रत्येक मुलगी
एक 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 आमचं एक हे आहे लिटरेचर, म्हणजे आम्ही त्याला एक कादंबरी तयार होईल. प्रत्येकाची समस्या वेगळी, प्रत्येकाची अडचण वेगळी होती आणि त्यातून ते कसं बाहेर चालले आहेत ह्या सगळं तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. खूप आता मुलांनी आमचे खूप मुलं हे करतायत, ऑर्केस्ट्रा उभा केला आहे, गाणे म्हणतायत. माझी मुलगी संगीत विशारद आहे, त्यांच्यामध्ये संगीत लावून त्यांच्या जीवनामध्ये आणखी सूर त्यांना देत आहे. हा सगळा पाहून खूप आनंद वाटतो. सर्वजण आपण कामात आहात, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कोरोना महामारीच्या या वैश्विक अडचणीमधून तरुण निश्चितच तुमच्यासारखे तरुण रस्ता काढतील आणि ही अडचण दूर होणार आहे. स्थिर राहा, घाबरून जाऊ नका. सरकारी शासकीय आणि जे काही ठरलेले गाईडलाईन्सप्रमाणे तुम्ही सर्वजण काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. तुम्हा सर्वांना प्रभू ईश्वर आरोग्य देव आणि दीर्घायू देव हीच प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.